संचारबंदी शिथिल झाल्यानं बाजारपेठांमधील उलाढाल वाढली आहे. कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये आंब्याची आवक वाढली असून आज सुमारे 7,500 पेटी आंबा आवक झाली. देवगड हापूस आंब्याचा दर प्रति डझन 350 ते 700 रुपये आहे, तर रत्नागिरी हापूस आंब्याचा 5 ते 6 डझनाच्या पेटीचा दर 1,300 ते 2,500 रुपये इतका आहे. कर्नाटक आणि मद्रास हापूस आंब्याची आवक वाढली असून आज एक ट्रक भरून मद्रास हापूस कोल्हापूरच्या बाजारपेठेमध्ये दाखल झालाय. आंब्याची आवक वाढल्यानं सर्वसामान्यांना परवडेल असा दर होईल अशी शक्यता आहे. 41 दिवसाच्या संचारबंदी आणि लॉकडाऊननंतर आजपासून काही प्रमाणात शिथिलता आली. दरवर्षी एप्रिल महिन्यातच देवगड आणि रत्नागिरीमधील हापूस आंब्याची आवक होते. यंदा मात्र संचारबंदीमुळं आंब्याची म्हणावी तितकी आवक झाली नाही. आता संचारबंदीमध्ये शिथिलता आल्यानं आज पहिल्याच दिवशी हापूस आंब्याच्या 7,500 पेट्या कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आल्यात. देवगड हापूसच्या डझनाचा दर 350 ते 700 रुपयांपर्यंत आहे. रत्नागिरी हापूस आंब्याच्या 5 ते 6 डझनच्या पेटीचा दर 1,300 ते 2,500 रुपयेपर्यंत आहे. पायरी आंब्याची आवक कमी असली तरी डझनाचा दर 300 ते 500 रुपये आहे. त्याशिवाय कर्नाटक आणि मद्रासचा लालबाग हापूस कोल्हापूरच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. लालबाग आंब्याचा दर 100 ते 250 रुपये प्रति डझन आहे, तर मद्रास हापूसचा दर 200 ते 400 रुपये प्रति डझन असा आहे. गेले महिनाभर आंब्याची आवक अत्यंत कमी होती, त्यामुळे दर वाढले होते. आता आवक वाढल्यानं आंब्याच्या दरात घट होऊ लागली आहे. संचारबंदीमध्ये शिथिलता आल्यानंतर आजच्या पहिल्याच दिवशी सुमारे 7,500 आंब्याच्या पेट्या कोल्हापूरच्या मार्केट यार्डात दाखल झाल्यात. दरवर्षी कोकणातील हापूसची परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते, मात्र यावर्षी निर्यातीवर मर्यादा आल्यानं हापूस आंबा स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येईल आणि त्याचे दर आवाक्यात राहतील अशी चिन्हं आहेत.